राम राम सगळ्यांना. आजचा टॉपिक आहे की जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात मुलं मुली, या जीडीपी ग्रोथमध्ये तुमचा सहभाग काय आहे हे मला आत्ता सांगावं असं अशासाठी वाटतं आहे की बऱ्यापैकी 5 ते 6 कोटी मुलं मुली हे त्यांच्या वर्किंग एजमध्ये, म्हणजे समजा 15 ते 64 हे आपलं वर्किंग एज समजा धरलं आपण, तर त्या तुमचा जो एकदम गोल्डन पिरियड असतो की यार तुम्ही काहीतरी देशासाठी कॉन्ट्रीब्युट करू शकता, देशाच्या गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकता, देशाच्या प्रगतीला तुम्ही हातभार लावू शकता, तो जो गोल्डन पिरियड असतो तो तुम्ही काय करताय तर 8-8 तास अभ्यास करण्यात वाया घालवताय. वाया यासाठी म्हणतोय मी, आता लक्षात घ्या, वाया का म्हणतोय, कारण की तुम्ही जेव्हा 5 वर्ष UPSC MPSC किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून बाहेर येतात, स्पर्धा परीक्षांमधनं तुम्हाला काय हातात भेटत नाही, ठीक आहे तुमचं नॉलेज वाढलं असतं, मी ॲग्री आहे त्यासोबत, तुमचं नॉलेज वाढतं, डोमेन तुम्हाला वेगवेगळे डोमेन्स कळतात, मात्र जेव्हा तुम्ही एक आर्थिक संपन्नता प्राप्त करण्यासाठी जॉब मार्केटमध्ये जाता तेव्हा तिथं स्पेशलाइज नॉलेज लागतं, या जनरलाइज नॉलेजचा काही तिथं फायदा होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला म्हणतो आहे की यार तुम्ही नक्की करताय काय देशात, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस किंवा स्पर्धा परीक्षा या कशासाठी करता? प्रतिष्ठा, पहिली गोष्ट एक प्रतिष्ठेचा जॉब भेटतो, जॉब सिक्युरिटी भेटते तिथं तुम्हाला, की एक तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक स्थैर्य येते की हां ठीक आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, हा तुमचं एक पेमेंट ठरलेलं असतं, तुमचे वर्किंग आवर्स ठरलेले असतात, तुमच्या सुट्ट्या ठरलेल्या असतात, हे स्थैर्य असतं तुम्हाला. त्या प्लस एक सोशल इशू पण आपल्या इंडियात भरपूर मोठा आहे की हां हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, म्हणजे थोडं काहीतरी त्याचं स्टेटस वेगळे. मान्य आहे मला आपले सायकोलॉजी इंडियन लोकांची आता तशी बऱ्यापैकी तशी बनत चालली का, कारण की यार हे कोलोनायझेशन होतं आणि त्यांनी जे माइंडमध्ये आपल्या टाकलेलं की यार हे असं असं आहे गव्हर्नमेंट अधिकारी सगळ्यात वरचा तो रूल करणार, त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, स्वातंत्र्य भेटल्यानंतर आपण सर्व्हिसेस तशाच चालू ठेवल्या IAS IPS, त्याच्यानंतर आपण थोडं डिसेंट्रलाइज झालो, डिसेंट्रलाइज झाल्यानंतर रिजनल सर्व्हिसेस चालू झाल्या, आपल्या PRI झाल्या. मग यासाठी तुम्हाला म्हणतो आहे की यार हे तुम्हाला एक थोडं आमिष असतं की हां ठीक आहे भारी आहे, मग तुम्ही तुमच्या गोल्ड लाईफमधले जे गोल्डन इयर्स असतात 22 वर्ष किंवा 25 वर्षापर्यंत, काय काय जणं 32-33 वर्षापर्यंत प्रयत्न करत असतात पण त्यांना एक्झाम निघत नसते, यार कशाला तुम्ही देशा, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही देशावर ओझं बनता त्यामुळं. हे म्हणजे थोडे कडक शब्द आहेत आणि मी इथं त्यासाठीच आहे, कडक शब्दाचं सांगणार आहे की तुम्ही ओझं बनताय त्यासाठी देशावर, तुम्ही देशाची ना सेवा करू शकताय ना काय करू शकताय, तुम्ही ओझं बनलाय. मग यासाठी म्हणतो आहे की यार तुमचं जर फिक्स असेल की आता माझ्या 2 प्री निघत हे सॉरी 3 प्रीपर्यंत मी एक्सटेंड करू शकतो, की 3 प्री निघल्या नाही आहेत बास करा, कुठंतरी जॉब करा, सर्व्हिस द्या, सर्व्हिस तुम्ही दिल्यानं ती सर्व्हिस कॉन्ट्रीब्यूट होणार देशाच्या ग्रोथमध्ये, GDP मध्ये ती कॅल्क्युलेट होणार आहे आपल्या, आणि तेव्हा देशाला त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही काहीतरी प्रोडक्ट बनवलं असेल, तुम्हाला जर बिझनेसचा बॅकअप असेल किंवा तुमचा डोक्यात एक प्लॅन असेल किंवा तुमचा बिझनेस तुम्ही चालू करायच्या इच्छुक असाल आणि बिझनेस तुम्ही चालू केला तर तुम्ही काहीतरी प्रोडक्शन करणार आहे, कुठली तरी सर्व्हिस देणार आहे तिथं, प्रायमरी सेकंडरी टर्शरी या सेक्टरमध्ये तुमचा काहीतरी हातभार असेल आणि तुम्ही पुढं देशाच्या GDP मध्ये एक कॉन्ट्रीब्युशन करणारे, 8-8 तास एका रूममध्ये अभ्यास करून देशाच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट कोणी करू शकत नाही. हां तुम्हाला फक्त नॉलेज भेटू शकतं की देशाच्या, हां मी पॉलिटी वाचलं, मला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे, मी हिस्ट्री वाचली, मला प्रीहिस्टॉरिक एरा माहिती आहे, त्याच्यानंतर हिस्टॉरिक एरा माहिती आहे, मी बाकीचे सगळे इथिक्स वाचलं आहे, माझा ऑप्शनल हे होता ते होता, काय फरक नाही पडत, कोणी नंतर विचारत नाही. म्हणून सांगतोय जर तुमची प्री निघत नसेल बास करा, तुमच्यापेक्षा ही परीक्षा मोठी नाही आणि आपल्या देशापेक्षा ही परीक्षा मोठी नाही आहे. आपला देश वाढतोय आत्ता ग्लोबल पटलावर किंवा एक आंतरराष्ट्रीय पटलावर, आपला देश आत्ता स्टँड होत चालला आहे आणि जर त्याचं वर्किंग पॉप्युलेशन किंवा एक हार्डकोर गोल्डन एजचे जे तरुणी आहेत ते 8-8 तास जर एका रूममध्ये अभ्यास करत बसत असतील आणि ते कॉन्ट्रीब्यूट करत नसतील देशाच्या ग्रोथमध्ये, तर हा मोठा तोटा किंवा एक फटका देशाला बसतो आहे. तुम्ही डेटा बघू शकता, आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्सची तयारी करताय त्याच्यावरून तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे माहितीच असणार की इकॉनॉमिक सर्व्हेमधले काय डेटा आहे तो तुम्ही तो बघू शकता, मी आत्ता बघितलेला त्यामुळे तुम्हाला सांगतोय. परिस्थिती तुम्ही जाणून घ्या, परीक्षा होत नसेल बास करा, हां ठीक आहे परीक्षेला परीक्षेपुरती मर्यादित ठेवा, जसं तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये म्हणायचा पेपर कसा गेला आला तसा गेला, ठीक आहे बाबा ही परीक्षा आली तशी गेली मी दुसरं काहीतरी बघतो, पण मूर्खासारखा
एकदम गाढवासारखं इथं वेळ वाया घालवू नका. देशासाठी आणि देशाच्या भल्यासाठी, तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीच्या भल्यासाठी जर तुमची परीक्षा होत नसेल पास करा. 3 प्रिलिम्स निघाल्या नाहीत. मी इथं डिमोटिवेट करत नाही, पण फॅक्ट सांगतो आहे, एक रियालिटी सांगतो आहे तुम्हाला, जी तुम्हाला आत्ता कळणं गरजेचं आहे. सो आत्ता आपण इथंच थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा, त्याच्यानंतर तुमचं पर्सनल क्वेश्चन्स असतील तर आपल्या व्हॉट्सअपला मला मेसेज करा, जेणेकरून मी कस्टमाईज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकेन आणि इथं अपलोड करू शकेन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे कलिग्ज असतील आणि तुम्हाला वाटत असेल की कोण बाबा फ्रेंड सर्कल आहे, त्यांना या व्हिडिओची गरज आहे, त्यांना नक्की शेअर करा. सो